नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राधाकृष्ण लक्ष्मीकांत जोशी इतिहास विभाग श्री अमोलोक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय कडा तालुकाष्टी जिल्हा बीड अध्यक्ष इतिहास संकलन संस्था देवगिरी प्रांत महाराष्ट्र इतिहास संकलन संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नवप्रेरणा या व्याख्यानमालेचे आयोजन एक आगस्ट ते पंधरा आगस्ट या कालावधीत करण्यात आले आहे आज दिनांक चार ऑगस्ट हा इतिहास संकलन संस्थेचा प्रथम वर्धापन दिन आहे ही संस्था अखिल भारतीय इतिहास संकलन योजना दिल्ली या संस्थेशी संलग्नित आहे अखिल भारतीय इतिहास संकलन योजना या संस्थेची स्थापना चोवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये दिल्ली येथे झाली देशातील प्रत्येक राज्यात ही संस्था कार्यरत आहे महाराष्ट्रात ही चार विभागात कार्य करते कोकण विभाग पश्चिम विभाग देवगिरी प्रांत आणि विदर्भ विभाग होय यापैकी देवगिरी प्रांत हा मराठवाडा व खानदेश मिळून एकत्र आहे इतिहास संकलन संस्था ही देवगिरी प्रांतात कार्यरत आहे या संस्थेचे कार्य हे केंद्रीय स्तरावरील मार्गदर्शनुसार चालते चार ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दिवशी औरंगाबाद येथे संस्थेची स्थापना ही अखिल भारतीय इतिहास संकलन योजना दिल्लीचे संघटन सचिव माननीय डॉक्टर बालमुकुंजी पांडे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर शरदराव हेवाळकर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अरुणचंद्र पाठक राष्ट्रीय महिला इतिहास प्रमुख अनुराधाताय राजहंस व देवगिरी प्रांत विभागातील प्राध्यापक इतिहासकार इतिहासप्रेमी यांच्या उपस्थितीत झाले त्यानंतर प्रत्यक्ष कार्याला सुरुवात खानदेश विभागातून जिल्हा वाईज कार्यकारिणी करत सुरुवात झाली प्रत्येक जिल्ह्यातील ऐतिहासिक घटना हा त्या जिल्ह्याचा इतिहास दिन ठरवून देण्यात आला गाव तालुका आणि जिल्हा या परिसरातील इतिहासाचे संकलनाचे काम सुरू झाले प्रत्येक जिल्ह्यातील लेख ऐतिहासिक माहिती यांचा एक इतिहासदिन विशेषांक काढण्यात आला तीस नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेच्या राष्ट्रीय सभा अधिवेशनात हस्तिनापूर मेरठ उत्तर प्रदेश येथे प्रकाशन केंद्रीय कार्यकारिणीतील मान्यवरांच्या हस्ते झाले दोन दिवसीय बैठकीतून ऊर्जा घेऊन पुन्हा कार्यास सुरुवात झाली ती दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते सोळा जूनपर्यंत चाललेल्या ज्ञानशृंखला व्याख्यानमालेने व्याख्यानासही प्रचंड प्रतिसाद मिळाला या व्याख्यानमालेचा लाभ दोन लाख पंच्याऐंशी हजार स्रोत्यांनी घेतला या व्याख्यानमालेमुळेच विदर्भातून अनेकांनी इतिहास संकलन संस्थेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली विदर्भातील सर्व जिल्ह्यात आपले काम सुरू झाले आपणा सर्वांच्या सहकार्याने बरोबरीने एक चांगले ऐतिहासिक काम आपल्या प्रांतात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व आज मला संयोजकांनी बोलण्याची जी संधी दिली आहे त्या विषयाकडे येतो आज मी आपल्याशी भारतीय संस्कृती जैन धर्म साहित्य आणि मिळालेला राज्याश्रय या विषयावर संवाद साधणार आहे भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण आहे प्राचीन काळातील सिंधू संस्कृतीचा उदय व अस्त आर्यांचे स्थलांतर ग्रीक परिशियन शक कुशाण हून यांची प्राचीन काळातील आक्रमणे व त्यांचे झालेले भारतीय त्याचप्रमाणे मध्ययुगीन काळातील मुस्लिम आक्रमणे व त्यांनी त्यांचेही झालेले भारतीय क्रम या प्रक्रियेतून भारतीय संस्कृती समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण झाली हा संपूर्ण भारतीयांचा सांस्कृतिक राजकीय सामाजिक धार्मिक आणि आर्थिक असा झालेला प्रवास होय संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाने सभोवतालच्या अपरिवर्तनीय अशा परिसराशी साधलेला कालबद्ध संवाद होय यामध्ये समाज परिसर आणि काळ हे तीन घटक स्पष्ट होत असून यापैकी कोणत्याही एका घटकात परिवर्तन झाले की संवादात विकृती निर्माण होते त्यामधूनच संस्कृती जतन व संवर्धन होत नाही त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अनुसरले जाणारे विविध धर्म हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथा मधून आपली विविधता दर्शवितात महाराष्ट्रात जगातील किमान आठ धर्मांचे अनुयायी राहतात ते म्हणजे हिंदू जैन बौद्ध ख्रिश्चन शीख पारशी यहुदी आणि मुस्लिम होय महाराष्ट्राच्या इतिहासात धर्म हा राज्याच्या संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण पाया आहे याशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही धर्म व पंथ न मानणारे असंख्य नास्तिक लोक पण राहत आहेत भारतात जैन धर्म प्रमुख धर्मापैकी एक असून राज्यात चौथा प्रमुख धर्म आहे भारतातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जैन समाजाची लोकसंख्या चौदा लाख तीनशे एकोणपन्नास इतकी आहे महाराष्ट्रात हा समाज राजस्थान व गुजरात राज्यातून आलेला आहे महाराष्ट्रात जैन समाज हा एक अल्पसंख्याक समाज आहे भारतीय संस्कृतीमधील भिन्न घटकांचे योगदान समाजासमोर मांडले गेले पण त्यामधून जैन समाजाच्या सांस्कृतिक योगदानाचे व इतिहासाचे चित्र स्पष्ट झाले नाही जैन समाजाला सांस्कृतिक इतिहासाचा सा मोठा वारसा लाभलेला आहे ला जैन समाजातील काही समुदाय हा मंदिरमार्गी तर काही स्थानकवासी आहेत स्थानिकेही साधकांची स्थाने होत तेथे मूर्ती नसतात पण साधना चालू असते जैन समाजाने आपल्या उपजीविकेसाठी व्यापार उद्योग किंवा शेती करताना दिसतो प्रामुख्याने त्यांनी वैश्यवृत्तीचा स्वीकार केल्याचे दिसते हा समाज अल्पसंख्याक असूनही भारतात मात्र सर्व पसरलेला आहे यामुळेच त्यांचा भारताच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याला हातभारच लागलेला आहे जैन संस्कृतीचा उगम बिहारमधील गंगा यमुनेच्या परिसरात झाला असला तरी विकास मात्र पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अशा सर्व दिशेने झाला आहे जैन संस्कृती ही वैदिक संस्कृती इतकीच प्राचीन आहे अथर्ववेदात भगवान वृषभदेवाचा उल्लेख असल्याचा काही भाषाशास्त्रज्ञ मानतात वेदविरोधी असणाऱ्या लोकांचा व्रात्य ब्राह्मणी साहित्यातून उल्लेख येतो हे व्रात्य म्हणजेच अहिंसा व्रताचे आचरण करणारा जैन समाज होय असा काहींचा दावा है। या मदे असा आहे यापूर्वीच्या सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेल्या पुरुष देवता जैनांच्या असाव्यात असे मॅकी प्रभूती विद्वानांनी प्रतिपादले आहेत आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी सदरहू मूर्ती नग्न असून उभ्या असल्याचे निदर्शनास आणून दिले तथापि या मूर्तीवरील दागिन्यांचे स्पष्टीकरण मात्र देता आले नाही तसेच सैंधवी संस्कृतीमध्ये लिंगपूजा प्रचलित असल्याने त्यांना नग्न दाखविले असण्याची शक्यता आहे शिवाय सिंधू संस्कृतीमध्ये पुरुष देवतांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट होते त्यामुळे त्या मूर्ती त्या जैन नसाव्यात या मताला अधिक पुष्टी मिळेल असे असले तरी उपरोक्त नग्नमूर्ती ही ध्याननिद्रित असून काही आकृतीच्या खाली वृषभांचे चित्र रेखाटले आहे भगवान वृषभदेवांचे लांछन वृषभ होते त्यावरून या मूर्ती भगवान वृषभदेवाच्या असाव्यात असे मानण्याचा प्रगात आहे म्हणून सिंधू संस्कृती कालखंडात जैन धर्म अस्तित्वात असावा असे मानले जाते भगवान महावीर हे जैनांचे चोवीसावे तीर्थंकर असून त्यांच्यापासूनच या धर्माचा आरंभ झाल्याचे आतापर्यंत मानले जाते तथापि भगवान वृषभदेव हे जैन धर्माचे आद्यसंस्थापक असल्याचे आता सिद्ध झाले आहे भगवान वृषभदेवांच्या पुत्राचे नाव भरत असून त्याच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत असे नाव पडले असे जैन मत आहे भगवान वृषभदेव व भगवान महावीर यांच्यामध्ये प्रचलित पुराणानुसार अंतर हे दोन हजार पाचशे वर्षाचे मानले जाते त्यानुसार भगवान वृषभदेवाचे अस्तित्व महाभारत काळात असावे असा त्यांचा विश्वास आहे म्हणून जैन धर्म हा वैदिक धर्मा इतकाच प्राचीन मानण्याचा प्रघात आहे जैन धर्माच्या तीर्थस्थळांचा विचार केलास त्यांच्या अखंड भारतीयत्वाची प्रचिती यामधून येते तीर्थयात्रा हा त्यांच्या धार्मिक आचरणाचा स्थायी भाव झाला असून यामागे सामाजिक ऐक्य व सांस्कृतिक आदानप्रदान या प्रेरणा महत्त्वाच्या होत्या यामध्ये जैनाचार्यांचे योगदान महत्त्वाचे होते धार्मिक शिकवण व अनुसरण या तीर्थाटनामागील प्रेरणा होत्या यामध्ये प्रादेशिक अधिष्ठानाचे भारतभर सुरेख असे जाळे विणले गेले विद्वान सर्वत्र पूज्यते या न्यायाने जैनाचार्यांना देशभरातून निमंत्रण येत असत चातुर्मासाच्या वास्तव्यासाठी आचार मंडळी भिन्न भिन्न प्रदेश प्रादेशिक कुलामध्ये वास्तव्यात जात असत त्यांच्या वास्तव्याला तथा वर्षावासाला सत्संग किंवा प्रबोधन असे मानले जाते अशावेळी सर्व समाज एकत्र येत असत आचारसंहितेमध्ये तशा प्रकारच्या समवसरण यास प्रोत्साहन मिळत चतुरसंघाचे संमेलन ही आर्य आचार्य परंपरेची मोठी देणगी मानावी लागेल त्यामुळे श्रावक श्राविका तसेच श्रमण आणि श्रमणी एकाच व्यासपीठावर एकत्र येत असत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची संधी म्हणजेच जैन समाजाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य होय या पूजावसराच्या निमित्ताने आचार्यांची प्रवर्चने जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अधिष्ठानाची असे ही परंपरा अनादिकालापासून असल्याचे कालोघात जैनांचे मोठे साहित्य निर्माण झाले यामध्ये आचार्यांचेच योगदान मोठे आहे म्हणजेच जैनांच्या सांस्कृतिक योगदानामध्ये आचार्य परंपरा व साहित्य हा मोठा भाग आहे जैन समाज देशभर विखरला होता या समाजाने आदानप्रदानासाठी या परिसरातील जीवनप्रणाली व बोलीभाषेचा जाणीवपूर्वक स्वीकार केला त्यामुळे या समाजाला संस्कृती समन्वयाची भूमिका घ्यावी लागली या भूमिकेचे प्रतिबिंब आपणास त्यांच्या विचारातून आचरणातून आणि लिखणातून जाणवते म्हणजेच बहुभाषिक व हे जैन संस्कृतीचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल जैन हे शास्त्रवृत्तीचे असले तरी त्यांनी संयमाने वमन करून अहिंसा वृत्तीचा स्वीकार केला त्यामध्ये त्यांनी अंतर पडू दिले नाही जैन समाजाची धारणाच प्रामुख्याने अहिंसेच्या तत्वावर झाली आहे या अहिंसा तत्त्वप्रणालीचे पालन करणे अवघड आहे बाह्य वातावरण अहिंसा चरणास पोषक नसताना अहिंसेचे समर्थन व आचरण करणे हे जैनांचे आगळे वेगळे असे सांस्कृतिक योगदान आहे महात्मा गांधीजी हे या तत्वाने प्रभावित होऊन त्यांनी जीवनभर अहिंसेंचा तथा राष्ट्रीय जीवनात पुरस्कार केला अहिंसेप्रमाणे जैनाने परधर्म सहिष्णुत्वाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकार करणारा आणि ते व्रत म्हणून प्रामाणिकपणे पाळणारा जैन समाज हा एकमात्र अपवाद आहे जैन तत्त्वज्ञान व्यापक गहन व त्रिकालबाधित सत्य आहे त्यामधील अनेकांतवाद तत्व असामान्य असून जगातील अन्य कोणत्याही धर्मामध्ये त्याचे अस्तित्व असल्याचे दिसत नाही जैनाचार्यांचे आचरण हे आदर्शवादाच्या पलीकडे आहे समाजाच्या उद्धारासाठी त्यांना असणारी कळकळ केवळ ज्ञानेशांनी वर्णन केल्याप्रमाणे जीवातनी अंथरती आपला जीव याप्रमाणे आहे म्हणून जैनाचार्य सर्व भारतीय समाजाचे आदरस्थान बनले साक्षरता प्रसार जनकल्याण जनआरोग्य आदीबाबी त्यांच्या जीवनाचे आदर्श होत म्हणून कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ नमो सिद्धानम या उक्तीने होत असत अखंडित परंपरा हे जैन धर्माचे सांस्कृतिक इतिहासाचे एक खास वैशिष्ट्य मानले जाते पृथ्वीच्या पाठीवर भिन्न काळात भिन्न समाज अस्तित्वात आला कालोगात ते काळाच्या उदरात गडप झाले जे काही काळाच्या कसोटीवर टिकून राहिले त्यांच्या आद्य व सद्यस्थितीमध्ये अमूलाग्रता फावत आहे किंवा नवीनच वाटतात परंतु जैन संस्कृती मात्र याला अपवाद आहे त्यांच्या उभयस्थितीमध्ये बदल दिसून येत नाही त्यांच्या तीर्थंकरांची तथा अन्य देवता प्रभावळींची संख्या जेवढी होती तेवढीच आहे पूजाविधीमध्ये कोणताच बदल नाही शिल्पकला विज्ञान वृत्ते पूज्य ग्रंथ जप जाप स्तोत्रे यामध्ये कोणताच फरक झालेला नाही तसेच समाज आणि धर्म यामध्येही तीळ मात्र फारक झालेली नाही संखना व्रत पूर्वीच्या पद्धतीने आजही दिले जाते या व्रताबद्दल समाजामध्ये असणारा भाव आजही तसाच आहे वास्तुकलेमध्ये व वा साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत स्थलपरत्वे माध्यमात दर्शनी बदल जाणवत असला तरी त्यांच्या मुळाशी असलेले प्रेरक तत्व तेच आहे अर्थकारण आणि राजकारण या एकाच ज्ञानाच्या दोन बाजू आहेत त्यामुळे अर्थकारणपूरक असे राजकारण हा जैन विचार प्रणालीचा स्थायी भाव आहे या न्यायाने अगदी प्राचीन कालखंडापासून जैन समाजाने राजकारणात भाग घेतल्याचे स्पष्ट होते मुळातच जैन समाज हा कधी काळचा शास्त्रधर्मावर विश्वास असणारा समाज होता राजकारण हा त्यांचा अंगभूत स्वभाव होय जैन संस्कृती व राजकारण यांचे नाते अतूट आहे प्रथम तीर्थंकर भगवान वृषभदेव स्वतः चक्रवर्ती राजा होते त्यांचा पुत्र भरत हा अतिपराक्रमी सम्राट होता नंतर भगवान नेमिनाथ व भगवान पार्श्वनाथ हे राजघराण्यातीलच असल्याचे जैन आगम यात म्हटले आहे भगवान पार्श्वनाथांचा उपासक कलिंगचा करकंडू नृपती हाही एक आदर्श राजा होता असे करकंडू चरित्रात वर्णन आहे याशिवाय पांचालनृप दुर्मुख विदर्भनोप भीम गांधारनृप व नागजीन हे भगवान पार्श्वनाथाचे उपासक होते भगवान महावीरांचा जन्म बिहारमधील वैशाली येथे झाला भगवान महावीरांचा जीवनकाळ इससनपूर्व पाचशे चाळीस इसनपूर चारशे अडुसष्ट असा मानला जातो या काळात प्रामुख्याने श्रमण आणि वैदिक संस्कृती अस्तित्वात होती उत्तर भारतातील महाजनपदातील अनेक राजवंशांचा भगवान महावीरांच्या राजघराण्याशी संबंध होता त्यांनी अनुसरलेल्या उपासनेमध्ये अनेक देश विदेशातील राजे होते त्यामध्ये बिंबिसार श्रेणिक चेटक आदी प्रमुख राजे होते मगधचा उदयनराजा हा जैन उपासक होता तो उपासना मग्न असताना त्याची हत्या झाल्याचे जैन ग्रंथात नोंद सापडते नंतरच्या नंदकाळातही अनेक मंत्री जैन असल्याचे जैन साहित्यात म्हटले आहे मौर्य साम्राज्याचा सा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने आयुष्याच्या उत्तरार्धात जैन आचार्य भद्रभाऊ यांचे शिष्यत्व पत्करल्याचे सर्व ज्ञात आहे आचार्य भाऊ समेत त्यांनी कर्नाटकात स्थलांतर केले व कालोगात श्रवणबेळगोळ परिसरात समाधी घेतली नंतरच्या बिंबिसा राजाने पित्याच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रवणबेळगोळ येथे जैन मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते सम्राट अशोक हा जैन आणि बौद्ध धर्माचे दृष्टिकोनातून महत्त्वाचा सम्राट होता त्यांनी परधर्म सहिष्णुत्व व मानव धर्माचे अनुसरण केले होते त्याची आजीवक व निग्रंथ साधना यांना मदत केल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते आजीवकासाठी बारंबार येथे गुंफा निर्माण केल्याचे दिसते वर्षातील छप्पन दिवस मांसाहारावर बंदी घातली होती हे छप्पन दिवस म्हणजे जैन पर्व दिनाशी सुसंगत असल्याचे दिसते उत्तर आयुष्यात त्यांनी व्रताचार श्रावकाप्रमाणे स्वीकारला होता त्यांच्या नंतरच्या संप्रती राजाने जैन धर्माच्या प्रसारासाठी आपले सारे आयुष्य वेचल्याचे सांगितले जाते तो एक आदर्श जैन राजा होता त्याने जैन धर्म प्रसारासाठी जैन मंदिराची निर्मिती मूर्तीची स्थापना आणि धर्म प्रसारासाठी प्रसारकाची विदेशात पाठवण आदी गोष्टी केल्याचे मानले जाते जैन मतानुसार या काळात जैन धर्माचा भारताबाहेरही प्रसार झाला होता कलिंग प्रदेशातील परिसरात मिळणारे भौगोलिक अवशेष हे जैन आहेत या राज्याच्या प्रभुदेवतेला कलिंगजीन म्हणून ओळखत असून भगवान महावीरांचे निर्वाण याच प्रदेशात झाले कलिंग म्हणजे सध्याच्या ओरिसामध्ये आहे जैनांचा सांस्कृतिक वारसा राज्यभर दिसून येतो नंतरच्या गुप्त काळात उत्तर भारतातील मथुरा परिसरात जैन धर्माची भरभराट झाल्याचे दिसते मथुरा शैलींचा जैन शैली म्हटल्यास वावगेर ठरणार नाही देवगड येथील जैन मंदिरे तीर्थकरांच्या मूर्ती सुरेख कुटालये आणि शरणागत श्रावक यांनी मथुरा परिसर सतत गजबजलेला असत जैन कलेने समृद्ध मथुरा दालन हे गुप्त काळांचे वैशिष्ट्य आचार्य भद्रभाऊ संप्रदायातील शिष्य शंकर याने उदयगिरी येथे उभारलेली पार्श्वनाथची मूर्ती व त्यावरील शिलालेख तसेच मथुरेजवळील कैकाली तिला येथे मिळालेली तीर्थंकरांची मूर्ती व त्याखालील मिळालेला आचार्य धर्तिकाचार्य कौटुंब्य गौवा तथा ग्रहमित्र पालिता नावाच्या शासकाच्या पत्नीने दान केलेले पुरावे महत्त्वाचे वाटतात गुप्त हे स्वतः वैश्य असले तरी त्यांचे लिच्छवी तथा वाजी कुलाशी रक्ताचे नाते होते लिच्छवी राजकन्या कुमारदेवी चंद्रगुप्ताची धर्मपत्नी होती लिच्छवी वाजी क्षत्रिय होता त्यांच्यामध्ये जैन धर्म लोकप्रिय होता गुप्त काळात मध्य आशिया व पश्चिमात्य देशाशी होणारा व्यापार व जैनांचे यावरील असलेले प्रभुत्व यामुळे जैन धर्म भारता भारतभर पसरला होता उत्तर भारतात मथुरा देवगड वाराणसी श्रावस्ती वैशाली विदेशी कोशांबी अहिछत्र हस्तिनापूर चंपा आदी जैनांची प्रगत केंद्र होत थोडक्यात गुप्त कालखंड हा जैन संस्कृती विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता सम्राट हर्षवर्धन हा उत्तर भारतातील शेवटचा नृपती होता तो जैन साधूंना दानधर्म करतानाचा उल्लेख बाणभट्टाच्या कादंबरीत दिसतो नंतरच्या गुर्जर परिहार घराण्याच्या तीनशे वर्षाच्या काळात जैन धर्म प्रगतीपथा होता या घराण्यातील देवराजपुत्र वत्सराज हा बलशाली राजा होता असा उल्लेख उद्योत्तन सुरीने मध्ये म्हटले या राज्यातच जीन सेनाने आपले हरिवंश पुराण रचले या काळात राजस्थान माळवा गुजरात मध्य भारत या ठिकाणी जैन मंदिरे बांधली याचा पुत्र नागभट्ट मथुरेचा प्रसिद्ध जैन स्तूपाचा जीर्णोद्धार केला खजुरावा येथील जैन मंदिर ताम्रपट व शिलालेख उपलब्ध आहेत कर्नाटक हे दक्षिण भारतातील महत्त्वाचे केंद्र होते येथे जैन धर्म हा कलिंग आंध्र प्रदेश तामिळनाडू मार्गे कर्नाटक राज्यात आला जैन धर्म व संस्कृतीचे कर्नाटकात विशेष महत्त्व आहे आचार्य भद्रभाऊ व चंद्रगुप्तापासून संबंध येतो मुनिसंघाचे संरक्षण करण्यासाठी सम्राट चंद्रगुप्त कर्नाटकात आला होता कर्नाटकातील गंग कदंब चालुक्य राष्ट्रकूट कलचुरी होयसाळ या राजवटीने जैन धर्मास राज्याश्रय दिला तर काही राजांनी जैन धर्म स्वीकारला यांना कार्यप्रवण करण्यास जैनाचार्यांचा मोठा सहभाग होता आचार्य सिंहनंदीच्या प्रेरणेतून दडिंग व माधव या गंगवंशी राजांची स्थापना झाली अनेक जिनालये उभारली साहित्य निर्मिती झाली राजमल राजाचा मंत्री व सेनापती चामुंडरायाने श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली यांची गोमटेश्वराची सत्तावन्न फूट उंच मूर्तीची स्थापना केली जैन उत्कृष्ट कलेचा नमुना म्हणून ही मूर्ती एकमेका द्वितीय आहे कदंब वंशातील राजेही जैन धर्माचे उपासक होते त्यांनी धर्मप्रसारासाठी दान दिल्याचा उल्लेख सापडतो राष्ट्रकूट कालखंडातही जैन धर्मप्रसाराचे कार्यात चालना मिळाली राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष पहिला कृष्ण तृतीय इंद्रराज चौथा यांनी जैन धर्मास राज्याश्रय दिला आचार्य जिनसेन गुणभद्र इंद्रनंदी पुष्पदंत आदी जैनाचार्य यांच्या काळात होऊन गेले त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केले आदिपुराण उत्तर पुराण ज्वाला मलिकल्प यशस्ती लकचंपू नीती वाक्यामृतम यासारखे श्रेष्ठ ग्रंथ होत राष्ट्रकूट काळात मंदिरे शिल्पे निर्माण झाली कल्याणी राजा सत्याश्रय चालुक्य याच्या काळात प्रख्यात जैन मुनी विमलचंद्र होऊन गेले होयसळ राजांना राज्य स्थापनेची प्रेरणा देणारे आचार्य सुदत्त हे श्रेष्ठ राजगुरू होते या काळातही सुबक जैन शिल्पे व मंदिरे निर्माण झाली दक्षिण भारतात जैन धर्म प्रभावी होता श्रवणबेळगोळ पोदनपूर कोप्पल प्रन्नाळ हतसोगे मुळबिद्री तलका बल्लीगामे कप्पटूर येथे जैन धर्माबाबत माहिती मिळते थोडक्यात दक्षिण भारतातील आचार्यांनी येथील राजकारणास आवश्यक नेतृत्व देऊन जैन धर्म परंपरेचे जतन केले भारतीय संस्कृतीत जैन साहित्य ही मोलाचे आहे धर्मग्रंथ छापण्यास व छापील साहित्य मंदिरात आणण्यास जैन बांधवांचा विरोध होता पण हा दृष्टिकोन पुढे कालांतराने बदलला विसाव्या शतकाच्या शेवटी जैन साहित्याकडे इतिहास संशोधकाचेही लक्ष गेले जैन साहित्यामध्ये काल नप आणि रचयता ये यांची अचूक नोंद सापडते याला प्रकाशात आणण्याचे काम भांडारकर पीटरसन पाठक विद्याभूषण यांना द्यावा लागेल तसेच दलाल जिनविजय जुगलकिशोर उपाध्याय व स्वतः नाथुराम यांचा सहभागही महत्त्वाचा आहे जैन साहित्य मोठ्या प्रमाणात अप्रकाशितच आहे या आचार्य परंपरेने अध्यात्माच्या माध्यमातून इतिहास लेखन केले सिद्धांत विषय ग्रंथांना आगमग्रंथ असे म्हणतात त्यामध्ये श्वेतांबर व दिगंबर असे दोन प्रवाह आहेत त्यामध्ये बारा ग्रंथ बारा ग्रंथ दहा ग्रंथ सहा ग्रंथ दोन स्वतंत्र ग्रंथ आणि चार मूलसूत्रग्रंथ असे शेहेचाळीस मूल ग्रंथ आहेत ते प्रामुख्याने प्रथमानुयोग करणानुयोग चरणानुयोग व द्रव्यानुयोग असे चार प्रमुख गटात विभागले आहेत दिगंबर पंथांचे मुख्य ग्रंथ भांडार मूळबिद्रीच्या ग्रंथ भांडारात असून ते हिंदीमधून प्रकाशित होत आहे स्वर्गीय शांतीसागर महाराजांच्या आदेशानुसार दिगंबर पंथीयांच्या ग्रंथाचे ताम्रपत्रावर कोरण्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामध्ये पुष्पदंत व भूतबली यांच्या षट खंडागम गुणधर यांच्या कशायप्राभ्रत वीरसेन यांच्या दवला जिनसेन यांच्या जयदवला आदी ग्रंथांचा समावेश आहे उभयपंथीयांनी ग्रंथातून जैन सिद्धांताचे शास्त्रीय विवेचन केले आहे उपरोक्त ग्रंथ जनसामान्यांना समजण्यासाठी त्यावर टीका लिहिल्या गेल्या त्या कालावधीतच लोकप्रिय झाल्या त्यांना दीपिका वृत्ती तथा अवचूर्णी या नावाने ओळखत तत्त्वज्ञान तत्वज्ञान बाबीवर कालांतराने स्वतंत्र लिखाण झाले त्यांना दर्शन साहित्य असे म्हणतात समयसार प्रवचनसार पंचास्तीकाय आदी दर्शन ग्रंथामध्ये अध्यात्माचे सुंदर विवेचन केलेले आहे मोक्षप्राप्तीसाठी आचार्य धर्म समजणे आवश्यक आहे म्हणूनच आचारसाहित्य निर्माण झाले त्यामध्ये मुलाचार आचारांगसूत्र सागार अनगार धर्मामृत आदी ग्रंथ सर्वसामान्य आहेत पुढील काळात सामान्य जनांना समजेल अशा भाषेत लिहिलेले ज्याला बोधी साहित्य म्हणता येईल असा प्रकार रूढ झाला यामध्ये उपदेशमाला प्रश्नोत्तरमाला आत्मानुशासन नीती वाक्याम्रत योगशास्त्र आदी ग्रंथांचा समावेश आहे काव्य साहित्य निर्माण झाले त्यामध्ये पुराण ग्रंथ लघुकाव्य नाटके व संग्रह यांचा समावेश होतो अप्रतिम कल्पनाविलास आणि गेय स्वरूपाची काव्यशैली यासाठी हे साहित्य प्रसिद्ध आहे यातील काही नाट्यप्रकार ऐतिहासिक घटनावर आधारित आहेत उदाहरणार्थ जयसिंह यांचे हमीर मद मर्दन विजयपाल यांचे द्रौपदी स्वयंवर हस्तिमल यांचे विक्रांत कौरव इत्यादी कथा साहित्य या प्रकारात तर जैनाचार्यांची कथा निवेदक म्हणून देशभर ख्याती आहे विषय सुलभ करण्यासाठी व सर्वसामान्यांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी आचार्यांनी आपल्या विवरणात्मक लिखाणामध्ये हजारो कथा उपकथांचा वापर केला आणि भारतीय लोककथा लोकापर्यंत पोहोचविल्या शिवाय पुराणे चरित्रे प्रबंध यासाठी अनेक परिकथांची रचना केली सामान्यांचे केवळ मनोरंजन करणे हा हेतू नसून त्यांना धर्माचे तत्त्वज्ञान शिकवणे हा प्रबळ हेतू होता कथालेखनाची परंपरा पंधराव्या शतकापर्यंत अखंडित असल्याचे दिसते बृहत कथाकोश या प्रख्यात ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉक्टर उपाध्ये यांनी विवरणात्मक साहित्यांचे पाच मुख्य प्रकार प्रकारात विभाजन केले आहे एक पुरुषांची चरित्रे दोन तीर्थंकरांचे जीवन चरित्र तीन रंजक धर्मकथा चार ऐतिहासिक प्रबंध पाच संकलित स्वरूपाचा कथाकोश अशा प्रकारच्या लिखाणासाठी कथाकथेतील उपकथा व उपकथा उप या पद्धतीचे प्रयोजन केल्याचे दिसते त्यासाठी लोककथा दंतकथा व परिकथांचा वापर केला आहे अशा प्रकारच्या कथा हिंदू व बौद्ध साहित्यातही दिसतात तथापि जैन कथांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे नायकांच्या प्रेमकथा सांगताना नायकाला उच्च पातळीवर नेऊन तेथे तो भोगवादाचा त्याग करतो भोगवाद हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट नसून त्यागामध्येच मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते सामान्यतः साहित्य प्रकाराचे अर्थकथा कामकथा धर्मकथा आणि संकीर्ण कथा असे चार गटात विभागणी करता येते पहिल्या दोन प्रकारात अर्थप्राप्ती व कामशांतीचे प्रयोजन असावे धर्मकथा या केवळ धार्मिक मूल्याच्या जोपासनेसाठी तर संकीर्ण कथा प्रकारात उपरोक्त सर्व प्रकारचे एकत्रीकरण दिसते या सर्व प्रकारात कथानक घटक महत्त्वाचा असून ती लहानशी कथाच असते ही कथानके इतिहास लेखनास उपयुक्त असतात उदाहरणात भवदेव सुरी यांचे कालकाचार्य कथानक जिनकीर्ती यांचे विमलश्रेष्ठी कथानक होय सुभाष गणी यांच्या पंचशंती प्रबंध संबंध आठ प्रकारात ज्यामध्ये ऐतिहासिक आणि पौराणिक अशी सहाशे कथानके आहेत इतिहासाचे साधन म्हणून मर्यादित अर्थाने ही कथानके महत्त्वाची ठरतात याशिवाय समकालीन सांस्कृतिक जीवनांचे यथार्थ चित्रण अशा प्रकारच्या कथानकामधून उत्तम प्रकारे झाल्याचे दिसते अशा प्रकारे भारतीय संस्कृती जैन धर्म हा उपलब्ध साहित्याद्वारे आणि त्यांना मिळालेल्या राज्याश्रयाच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला जैन धर्म हा जगा आणि जगू द्या या वर्तनसूत्रावर सर्वांची श्रद्धा आहे तपाच्या बळावर प्रत्येक जीव हा देव होऊ शकतो या आशावादाची आश्रयस्थाने दिसून येतात ही फक्त जैन धर्मात आणि संस्कृतीतच दिसतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र